नमस्कार, मी अनुष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते. आज आपण आलो आहोत देशोन्नतीतर्फे आयोजित मनस्विनी या कार्यक्रमात, आणि आज आपल्यासोबत आहे नीलाक्षी जी नलवाडे मॅम, ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे. तर मॅम, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्हाला कसं वाटतं आहे की आज मनस्विनीतर्फे हा पुरस्कार मिळाला आहे? मला अतिशय आनंद होत आहे. ॲक्च्युली मनस्विनी देशोन्नतीने खूप चांगलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे स्त्रियांसाठी, आणि स्त्रियांना ॲक्च्युली जर अशा पद्धतीचं ॲप्रिशिएशन मिळालं तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि मॅम, मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही कन्स्ट्रक्शन या एका वेगळ्या क्षेत्रात आहात, या क्षेत्रात खूप कमी स्त्रिया येण्याची हिंमत करतात, आणि काही स्त्रिया आहेत ज्यांचे खूप मोठे स्वप्न असतात पण ते काही कारणाने पूर्ण नाही करू शकत, तर अशा स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन सेक्टर हे एक मेल डॉमिनेटेड सेक्टर म्हणून ओळखलं जातं. मी मागच्या 14 वर्षापासून या सेक्टरमध्ये काम करत आहे. ऑब्व्हियसली मेल डॉमिनेटेड सेक्टर आहे, पण जर तुम्ही खरंच हिंमत केली तर या सेक्टरमध्ये खूप चांगलं एक ॲप्रिशिएशन तर मला सोसायटीकडनं मिळालंच, पण मला बाकीच्या महिलांना हे सांगायला आवडेल की तुम्ही हिंमत करा, स्वतःतले गट तुम्ही चांगल्या पद्धतीने बाहेर काढा, कारण ॲक्च्युली घरामध्ये 90% महिलाच जास्त वास्तव्यात असते ॲज कम्पेअर्ड टू मेल. तर जरी हे मेल डॉमिनेटिंग सेक्टर आहे तरी जर महिलांनी थोडासा पुढाकार घेतला तर नक्कीच ती पुरुषांपेक्षा चांगलं घर कन्स्ट्रक्शन करू शकते असं मला वाटतं. महिला घर सांभाळतात आणि त्या कन्स्ट्रक्टसुद्धा करतात, ही बाबच खूप चांगली आहे. आणि खरं तर तुमच्या या शब्दांमुळे आज काही स्त्रियांनाही हिंमत मिळेल की घर सांभाळण्यासोबत सोबत आपण कन्स्ट्रक्टसुद्धा करू शकतो. खूप छान वाटलं मॅम तुमच्याकडनं हा संदेश घेऊन, आणि तुमचे विचार आज बऱ्याच स्त्रियांना हिंमत देतील या क्षेत्रात जायचे. खूप खूप धन्यवाद मॅम, आणि तुमचं खूप खूप अभिनंदन या पुरस्कारासाठी. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती.